ओके, यातला पुढचा टॉपिक घ्यायचा आहे आपल्याला आता. या टाईप आहेत बघा, एक्झरसाइज सेम आहेत, फक्त या टाईपवर तुमचे प्रॉब्लेम आहेत. वन अपॉन ए साईन स्क्वेअर एक्स प्लस बी कॉस स्क्वेअर प्लस सी कॉस टू ऑट डी, किंवा ए साईन एक्स प्लस बी कॉस एक्स प्लस सी. ओके, तर या फॉर्ममध्ये येताना काय करतो आपण, रिप्लेस sec स्क्वेअर का असतो वन अपॉन सॉरी वन प्लस टॅन स्क्वेअर एक्स, किंवा कोस स्क्वेअर एक्स का असतो वन प्लस कॉट स्क्वेअर एक्स, हे तुला सांगायची मी. पुट टॅन एक्स इक्वल्स टू ऑट टी ऑर कॉट एक्स इक्वल्स टू टी, सो दॅट हा फॉर्म तुमचा कुठला आला, ए टी स्क्वेअर प्लस बी टी प्लस सी, कारण याबद्दल काय पुट करतोय आपण, टी पुट करतोय. त्याच्यानंतर मग या ठिकाणी बघा, हे लक्षात ठेवायचं कायम, टॅन एक्स एक्स बाय टू समजून घे, तर टू एक्स असता तर ओनली वॉट टॅन एक्स, समजून घ्या ठिकाणी. सपोज ए साईन टू एक्स असतं तर ह्या ठिकाणी फक्त टॅन एक्स इक्वल्स टू काय टी पुट केला, पण ह्या ठिकाणी काय ए साईन एक्स असल्यावर काय करायचं, टॅन एक्स बाय टू इक्वल्स टू वॉट टी पुट करायचं. लक्षात, त्याच्यानंतर कुठला फॉर्म येईल तुमचा बघा, की साईन एक्स बद्दल काय येतो, टू टी डिवाइड बाय वन प्लस टी स्क्वेअर, हा झाला तुमचा साईन एक्स, आणि कॉसेस काय येतो, वन मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय वॉट वन प्लस टी स्क्वेअर. सेम या ठिकाणी टू आला बघा, काय केलं फक्त मग टॅन एक्स इक्वल्स टू टी पुट केला, आणि ओनली हे असेल फक्त साईन एक्स असेल, इतर टू जर नसेल तर आपण काय पोडतो, टॅन एक्स बाय टू इक्वल्स टू वॉट टी. लक्षात, तर आता यावर आधी आपण काय करूया, प्रॉब्लेम घेऊया. टू मधला फर्स्ट क्वेश्चन ऑफ वन अपॉन थ्री प्लस टू साइन एक्स इंटू डी एक्स, करेक्ट. आंसर बघा, लेट आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन थ्री प्लस टू साईन एक्स इंटू वॉट डीएक्स. इथे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर फक्त साईन एक्स आहेत, तर काय करतो आपण, टॅन एक्स बाय टू इक्वल्स टू वॉट टी पुट करतो. इथे जर तुमचा साईन टू एक्स असता तर काय केला असता आपण, टॅन एक्स इक्वल्स टू टी पुट केला असता. यानुसार बघा, इथे आहेत साईन एक्सला फक्त काय करतो आपण, टॅन एक्स बाय टू इक्वल्स टू टी घेतो. इथे जर तुमचा टू असता इथे किंवा इथे कुठल्या येऊयात, आपण काय करतो, टॅन एक्स इक्वल्स टू वॉट टी पुट करतो. ओके, पुट टॅन, आता काय घेऊ आपण, एक्स बाय टू घेऊया इक्वल्स टू वॉट टी, डिफरन्शिएट
with respect to x. Therefore, d by dx of tan of x by 2 equals to dt by dx, correct? याचा काय होतो tan चा sec स्क्वेअर x by 2 आणि तुमचा 1 by 2 कॉम्पोजिट फंक्शन आहे dt by dx, करेक्ट. देअरफोर sec स्क्वेअर x by 2 इंटू dx हा इकडे होऊ द्या, हा 2 याला मल्टीप्लाय होऊ द्या dt. देअरफोर dx इक्वल्स टू 2 dt अपॉन व्हाट sec स्क्वेअर x बाय 2. एंड व्हाट इज sec स्क्वेअर x बाय 2? टू डी टी. या ठिकाणी बघा आपण काय करतो मग की sec स्क्वेअर इक्वल्स टू व्हॉट 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स, करेक्ट. 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2. देअरफोर डीएक्स इक्वल्स टू 2 डी टी divided by what is tan square x by 2. tan is value ka tumcha t yeto, what tan square x by 2 ka yil t cha square dx chi kimmat. This is value of what dx, ya dx chi value. ha jar tumhi sin x observation keli ithe ya tikani tar baga sin x baddal apan kay put karto ahe. टू टी अपॉन 1 प्लस टी चा स्क्वेअर हे तुमचे काय झाले साईन एक्स ची किंमत झालेली आहे, करेक्ट. टू टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ती इथं आपण लिहून घ्या. अँड साईन एक्स इक्वल्स टू 2 टी डिव्हायडेड बाय 1 प्लस टी चा स्क्वेअर. एक मिनट. साइन एक्स इक्वल टू 2 टी डिवाइडेड बाय 1 प्लस टी चा स्क्वेअर. देअरफोर आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 बाय 3 प्लस 2 1 अपॉन 3 प्लस 2 इंटू व्हाट इज साइन एक्स 2 टी अपॉन व्हाट 1 प्लस टी चा स्क्वेअर इंटू व्हाट इज वैल्यू ऑफ डी एक्स 2 डी टी डिवाइडेड बाय 1 प्लस टी चा स्क्वेअर. देअरफोर आय इक्वल्स टू इंटिग्रेशन, आता याचं एलसीएम घ्या, ऐका रहा 1 अपॉन 3 2 इंटू 2 40 डिवाइडेड बाय व्हॉट 1 प्लस टी चा स्क्वेअर हा 2 डी टी अपॉन व्हॉट 1 प्लस टी चा स्क्वेअर एज इट इज. देअरफोर आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एलसीएम घ्या 1 अपॉन 3 इंटू व्हॉट 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 40 डिवाइडेड बाय व्हॉट 1 प्लस टी चा स्क्वेअर इंटू 2 डी टी 1 प्लस टी चा स्क्वेअर. डिवाइड डिवाइड मल्टीप्लाय ला
आई इक्वल्स टू आणि हा टू पुढे घ्या, टू वन प्लस टीचा स्क्वेअर डिवायडेड बाय थ्री वन प्लस टीचा स्क्वेअर प्लस 40 इंटू वन अपॉन सॉरी डी टी अपॉन वन प्लस टीचा स्क्वेअर, हा काय झाला कटून गेला, डिवाइड मल्टीप्लाय. देअरफोर आय इक्वल्स टू टू डी टी, याने याला मल्टीप्लाय करून घ्या, थ्री प्लस थ्री टी स्क्वेअर प्लस 40. देअरफोर आय इक्वल्स टू टू बाहेर काढून घ्या इंटिग्रेशनच्या, कॉन्स्टंट आहे, डी टी डिवायडेड बाय एक आहे करू फक्त आपण थ्री टी स्क्वेअर प्लस 40 प्लस 3 या फॉर्ममध्ये लिहून घ्या. आता कधी फॉर्मला काय होतं, इथं ए स्क्वेअर असतो, मग जर थ्री तुम्ही जर बाहेर कॉमन आउटसाइड काढून घेतला, आय इक्वल्स टू टू बाय थ्री इंटिग्रेशन ऑफ डी टी अपॉन वॉट टी स्क्वेअर 4/3 t, 3/3 किती आला तुमचा 1. तर आपण येणार थर्ड टर्म काढून घेऊया. देअरफोर या फॉर्म्युल्यानुसार कंप्लीटिंग स्क्वेअर अँड ॲडिंग मेथडनुसार या फॉर्मनुसार थर्ड टर्म इक्वल्स टू माइनस 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर, मायनस 1/2 ऍज इट इज कोइफिशियंट ऑफ टी म्हणून, या ठिकाणी एक्स नोंद आपण काय करावं लागेल, आपल्याला टी म्हणावं लागेल, ठीक आहे, 4/3 स्क्वेअर या ठिकाणी टी म्हणावं लागेल, एक्स नाही आपला टीच्या फॉर्म मध्ये आहे. ओके, मायनस 2 2 4, 2/3 चा स्क्वेअर मायनस चा स्क्वेअर काय होतो प्लस 2 चा स्क्वेअर 4 आणि 3 चा 9, 4/9. आता ही जी आहेत आपण थर्ड टर्म ही ऍड आणि सबट्रॅक्ट करतो इक्वेशन मध्ये, इक्वेशन काय या इक्वेशन मध्ये आपण काय करू ती ऍड आणि सबट्रॅक्ट करूया. देअरफोर आय इक्वल्स टू 2/3 इंटिग्रेशन टी स्क्वेअर डी टी अपॉन 4/3 t प्लस व्हॉट युअर, एकदा प्लस करा एकदा काय करा मायनस, आणि हा तुमचा जो प्लस 1 आहे हा आपण त्या ठिकाणी काय करूया लिहून घेऊया प्लस 1. 2/3 डी टी मी तुम्हाला सांगितलं की याचा स्क्वेअर रूट घ्यायचा, टीचा स्क्वेअर रूट काय होतो टी, हे साईन प्लस आणि याचा स्क्वेअर रूट 2/3 आणि 3/9 त्याचा स्क्वेअर, याचा एलसीएम मायनस 4+9 डिवाइड बाय व्हॉट 9, 9 1 9, 4 एज इट इज. देअरफोर आय इक्वल्स टू 2/3 डी टी अपॉन टी प्लस 2/3 चा स्क्वेअर मायनस 13/9. ओके, या ठिकाणी जरा साईनचा प्रॉब्लेम आहे, तिथे तुमची काही प्लस ही
आणि आपण काय करतो हा मायनस फोर कॉमन घेतो इथे, म्हणजे इथं काय आला तुमचा नवातून चार गेले किती आले पाच, प्लस इंटू मायनस मायनस आणि प्लस इंटू प्लस प्लस, या ठिकाणी किती आले तुमचे फाईव्ह। फाइव अपॉन नाइन देअरफोर आई इक्वल्स टू टू बाय थ्री डी टी अपॉन टी प्लस टू बाय थ्री चा स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ फाइव चा रूट, फाइव चा रूट अंडर रूट ऑफ फाइव, नाइन चा थ्री आणि त्याचा स्क्वेअर, म्हणजेच काय आला तुमचा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, या फॉर्ममध्ये आपण तो लिहून घेऊया। ओके, तो फॉर्म्युला आपण लिहून घेऊया कुठल्या फॉर्ममध्ये, इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इन टू डी एक्स इक्वल्स टू वॉट, वन अपॉन ए टेन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी, देअरफोर आय इक्वल्स टू तुमचा टू बाय थ्री ॲज इट इज, वन अपॉन ए म्हणजे वन अपॉन अंडर रूट ऑफ फाईव्ह बाय थ्री ॲज इट इज, टॅन इनवर्स ऑफ एक्स काय तुमचा टी प्लस टू बाय थ्री डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ फाईव्ह बाय थ्री प्लस सी, थ्री थ्री कट झाला देअरफोर आय इक्वल्स टू टू अपॉन रूट फाईव्ह इंटू टॅन इनवर्स ऑफ याचा एल सी एम थ्री टी प्लस टू डिवाइड बाय टू डिवाइड बाय थ्री रूट फाईव्ह बाय थ्री प्लस सी, अगेन थ्री थ्री काय झाला कट झाला देअरफोर आय इक्वल्स टू टू अपॉन अंडर रूट ऑफ फाईव्ह थ्री, वॉट इज व्हॅल्यू ऑफ टी टॅन एक्स बाय टू प्लस टू डिवायडेड बाय रूट फाईव्ह प्लस सी। ओके, दिस इज युअर अँसर। सिंपल आहेत, नथिंग एल्स। ओके, फक्त या लक्ष ठेवायचं जर टू असेल कॉस प्लस साईन असेल, टू असेल तर टॅन एक्स घ्यायचा आणि जर टू नसेल तर टॅन एक्स बाय टू घ्यायचा। ओके ओके, हे सगळे प्रॉब्लेम कसे आहेत सेम आहेत, फक्त ह्या ठिकाणी तुमचा काहील आता टू एक्स आहेत त्याऐवजी काही टॅन एक्स येईल, इथे पण काही टॅन एक्स येईल, बाकी सगळीकडे तुम्ही कॉस ची स्क्वेअर घटकाची वन मायनस टी स्क्वेअर आणि वन प्लस टी स्क्वेअर। ओके, सॉल्व करा, एकदा समजा काही अडचण आली ह्या तर मला फोन करा, आपण नेक्स्ट टॉपिक काय करूया हा महत्वाचा आहे। Yes, this is px plus q ax square plus bx and tx plus q under root of ax square plus bx square. Okay, at a and b ची व्हॅल्यू आपण मागे पण काढलेले आहे, त्यावर आधारित हा एक्सरसाइज आहे 3.2c. Okay, bye.